आजच्या दिवशी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेनी अखेरचा श्वास घेतला होता. आज या प्रकरणाचा निकाल लागत असताना आरोपी विकेश नगराळेला माननीय न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा सुनावली. खर तर शेवटच्या क्षणाला पीडितेसोबत मी स्वतः आयसीयू मध्ये होते, त्यावेळेस तिच्या मरण यातना आणि तिची मालवलेली प्राणज्योत ही मी जवळून पाहिलेली आहे. त्याच्यामुळे या घटनेमध्ये आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणं हे फार गरजेचं होतं. पण माननीय न्यायालयाच्या समक्ष ज्या बाबी आलेल्या आहेत त्याचा विचार करून माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलाय याची सत्यप्रत हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास करून राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला शिफारस करण्यात येईल की या प्रकरणामध्ये आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रिन्यू पिटिशन दाखल